नमस्कार, मी CWC आणि तुमचं सर्वांचं या CWC न्यूजमध्ये स्वागत करीत आहे. जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. तत्पूर्वी या चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा. 2019 निवडणुकीमध्ये गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला होता. त्याचवेळी असदुद्दीन ओवैसी यांनी कुठे ना कुठेतरी प्रकाश आंबेडकर यांना सांगितले होते की हा माणूस निवडून आला तरीही आणि निवडून नाही आला तरीही हा वंचित बहुजन आघाडी सोडून दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्यावरती एवढा विश्वास दाखवला नाही आणि जेव्हा वंचित बहुजन आघाडी सांगली या ठिकाणून पडली किंवा ती सीट हरली त्याच्यानंतर देखील प्रकाश आंबेडकर यांनी गोपीचंद पडळकर यांना वंचित बहुजन आघाडीचं महासचिव हे पद दिलं होतं. त्याचबरोबर अख्ख्या महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते, त्याचबरोबर महाराष्ट्राचे वंचित बहुजन आघाडीचा संपूर्ण प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारीही त्यांच्यावरती देण्यात आली होती. आत्ताच 2 दिवसापूर्वी जे संसदीय बैठक जी झाली त्याच्यामध्ये अण्णाराव पाटील होते, गोपीचंद पडळकर होते आणि इतर 2 सहकारी होते आणि या सर्वांनीच मिळून विधानसभेच्या ज्या 22 जागा ज्या घोषित केलेल्या आहेत प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्यावरती शिक्कामोर्तब केला होता आणि 2 दिवसाच्या नंतरच गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीला राजीनामा दिलेला आहे. यामागचं कारण त्यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. मधल्या काळामध्ये पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये गोपीचंद पडळकर यांनी प्रकाश आंबेडकर हे निष्कलंक आणि स्वतंत्र विचाराचे, त्याचबरोबर वंचित, पीडित, शोषित, दलित आणि इतर बाला बरुतेदार इतर या समाजाला घेऊन चालणारे एक व्यक्ती आहे आणि त्यांच्यावरती कुठे ना कुठेतरी माझ्यामुळे म्हणजेच गोपीचंद पडळकर या नावावरून कुठे ना कुठे वंचित आघाडी ही बी टीम आहे किंवा RSSचे कार्यकर्ते त्याच्यामध्ये शिरलेले आहेत अशा प्रकारचा आरोप होत आहे. त्याच्यामुळे गोपीचंद पडळकर यांनी आपण पक्ष सोडत आहोत असाही कुठे ना कुठेतरी एक सूचक इशाराच दिला होता पत्रकारांना. मात्र त्याच्यामध्ये किती खरं आहे आणि किती खोटं आहे हे सांगता येत नाही. तसं जर पाहिलं तर सांगलीची जागा ही पूर्वी वंचित बहुजन आघाडीने तेथील जे स्थानिक नेते होते किंवा आमदार होते 2014 साली जत या विधानसभेमधून प्रकाश अण्णा शेंडगे यांच्यासाठी सोडली होती आणि प्रकाश अण्णा शेंडगे यांनी त्या तिथून आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला. मात्र त्यांनी गोपीचंद पडळकर या तरुण तडफदार उमेदवारासाठी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि गोपीचंद पडळकर यांना वंचित बहुजन आघाडीचा नेता आणि सांगलीमधून उमेदवारी त्यांनी देऊ केली होती. तसं जर पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीला जत या मतदारसंघामधून सर्वात जास्त मते आधिक्य म्हणजेच 55,000 एवढी लीड पडलेली आहे. आता जत हा जर मतदारसंघ पाहिला तर हा मतदारसंघ प्रकाश अण्णा शेंडगे यांच्याकडे आहे. म्हणजेच 2009 ते 2014 या कालखंडामध्ये ते भारतीय जनता पार्टीवरून आमदार होते. मात्र 2014 साली त्यांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देऊन ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सामील झाले होते. मात्र 2014 निवडणुकीमध्ये त्यांना जत इथून पराभवच आला होता. तरी देखील त्यांनी सांगलीमधून गोपीचंद पडळकर यांच्यासाठी जी आपली आहुती दिलेली आहे ती लोकांनी विसरता कामाने आणि जतमधून जे त्यांना सर्वात जास्त मतं आधिक्य मिळालेलं आहे 55,000 हे गोपीचंद पडळकर यांचं नसून प्रकाश अण्णा शेंडगे यांचंच आहे हे विसरता कामाने. असदुद्दीन ओवैसी हे जे MIMचे प्रमुख आहेत यांनी गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल असं वक्तव्य किंवा सूचक प्रकाश आंबेडकरांना का सांगितलं असेल यामागचं एक कारण आहे. कारण की असदुद्दीन ओवैसी यांनी महाराष्ट्रभर अख्ख्या मग तो टोटल पिंजून काढला होता आणि त्यासाठी सभा घेतलेल्या होत्या. मात्र असदुद्दीन ओवैसी यांनी सांगली या मतदारसंघामध्ये एकही सभा घेतली नव्हती. याचाच अर्थ असा होता की गोपीचंद पडळकर यांना त्यांनी पूर्वीच ओळखले होते की हा माणूस निवडून आला तरीही आणि निवडून नाही आला तरीही पक्ष बदलणार म्हणजेच बदलणार. कारण की अशा प्रकारच्या बातम्या या 2 दिवसापासून पेपरमध्ये मग ते ऑनलाईन असो किंवा जे आपले प्रिंट मीडिया आहे त्याच्यामध्ये छापून येत आहेत की असदुद्दीन ओवैसी यांना माहिती होतं की गोपीचंद पडळकर हा वंचित बहुजन आघाडीला धक्का देणार आहे ते.